हाय फ्रेंड्स, पी एस पी किचनमध्ये आपलं स्वागत आहे. तर मी आज बनवणार आहे चपाती. तर त्यासाठी घेतले गव्हाचं पीठ, मीठ टाकलं त्याच्यात एक चमचाभर तेल टाकणार आहे मी. पूर्ण एक मिक्स करून घ्यायचं आपलं तेल आणि मीठ. नंतर पाणी टाकून मळून घ्यायचं पीठ आपल्याला. घट्ट तिंबून घ्यायचं, सुरुवातीला घट्टच तिंबून ठेवायचं पीठ. सुरुवातीला जास्त पाणी टाकून पातळ करून घ्यायचं नाही, सुरुवातीला गच्च असं करून घ्यायचं घट्ट. नंतरच पुन्हा पाणी लावून तेल लावून मऊ करून घ्यायचं. तर मी 10-20 मिनिटासाठी झाकून ठेवत आहे पीठ. तर 20 मिनिट झालेले आहेत माझे. तर मी आता थोडंसं तेल लावून आणि थोडं पाणी लावून मी थोडं मऊ करणार आहे पीठ. जास्त वेळ मळून घ्यायचं आहे आपल्याला सारखंच. थोडं थोडं पाणी घालून आपल्याला ती थोडंसं पातळ करून घ्यायचं पीठ. जास्त घट्टाच्या बी निबर होतात चपात्या. थोडं आधी लाटायचं, छोटस करायचं, छोटी चपाती लाटून घ्यायची. नंतर त्याच्यामध्ये थोडस तेल लावायचं. तर मी 4 पदरी घडीची चपाती करायली. थोडं मधून तेल लावून घ्यायचं, थोडं कोरडं पीठ टाकायचं मध्ये. दुमतून वरच्या बाजूला पण तेल लावून घडी घालून घ्यायची 4 पदरी घडी मध्ये. नंतर तव्याला थोडस तेल लावून घ्यायचं आपल्याला चपाती चिकटणार नाही. हुंडा करून खालून वरून पीठ लावून घ्यायचं एकदा, मगच लाटायला सुरुवात करायची. थोडीशी मोठी झाली लाटून मोठी झाली चपाती की आपण कडा लाटून घ्यायच्या. दोन्ही बाजूकडून उलटून लाटून घ्यायची. दोन्ही बाजूकडून लाटायची. शेवटी लाटत होत आले चपाती पूर्ण कडा आपल्याला लाटून घ्यायच्या. त्याच्यामुळे चपाती आपली कडा त्याच्या मोठ्या राहत नाही, एकदम असं पातळ दिसते चपाती. लाटून झाली आता मी तव्यावर टाकली भाजायला. गॅस फुल करायचा आपल्याला. गॅस फुल करूनच दोन्ही पण भाजून घ्यायची आपल्याला. जास्त करपुनी बी आणि कच्ची बी राहू नये अशा पद्धतीने भाजून घ्यायची दोन्ही बाजू. भाजायला हळू आता मी तेल लावून घेणार आहे. त्याला ब्रशनं तेल लावून घ्यायचं. ब्रश नसला तरी हातानं लावता येत, चमच्यानं पण लावता येत. असं काय नाही, ब्रशच असावं लागते असं काही नाही. माझ्याकडे आहे म्हणून मी घेतलेला आहे. Thank you.
तर माझी चपाती चपाती भाजलेली आहे. बघू शकता किती छान फुगलेली आहे चपाती माझी. चार पदरी चपाती केलेली आहे, चार पदरी पिठाची चार पदरी उंडा करून केलेला आहे. ज्या मुली नवीन शिकतात त्यांनी माझ्या माझे असं मी जसं केलं तसं जर बघून केलं तर अशाच चपात्या बनतात. शेवटचं पीठ थोडं राहिलं होतं, ती छोटी झालेली आहे. तर मला कमेंटमध्ये सांगा कशा झाल्या चपात्या तुमच्या. आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. माझ्या सगळ्या चपात्या झालेल्या आहेत तिथं. तर व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.